ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जयसिंगपुरात रेल्वे आणि ट्रकची धडक, रेल्वे प्रशासनाकडून मॉक ड्रिल। कोल्हापूरहून मिरजेकडे जाणारी रेल्वे गाडी नंबर 01544 दुपारी 12 सुमारास जयसिंगपूर या ठिकाणी पोहोचताच रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे थांबून वरिष्ठ व डिव्हिजनल विभागाला भ्रमणध्वनीवरून सूचना दिल्या की ट्रॅक्टरने रेल्वेला धडक दिली आहे। यामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झालेला आहे तर 2 डबे रुळावरून घसरले आहेत असा अलर्ट सूचना देत अपघातासाठी यंत्रणा तात्काळ पाठवण्यात यावी यासाठी सूचना देण्यात आल्या। यावेळी 1 तासानंतर ॲक्सिडेंटल रिलीफ वॅन घटनास्थळी दाखल झाले, तसेच सांगली कोल्हापूरहून ॲम्ब्युलन्स पोलीस देखील दाखल झाले। रेल्वे प्रशासन इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे दीपक कुमार घटनास्थळी येऊन विचारणा केली। आरपीएफचे अधिकारी, मेडिकल विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाले। जवळपास 25 मिनिटे रेल्वे थांबली होती। यानंतर प्रत्यक्षात हा अपघात नसून मॉक ड्रिल असल्याचं समजलं। अपघातानंतर रेल्वे यंत्रणा व प्रशासन, पोलीस यंत्रणा प्रवाशांना कितपत वेळेत सेवा देतात आणि सुरक्षा कशा पद्धतीने देतात याचं प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आलं होतं। रेल्वे विभाग किती सज्ज आहे हे पाहण्यासाठी प्रात्यक्षिक घेण्यात आलं। यावेळी गेटमन पी एफ रायन नावर यांच्यासह विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।